राम राम शेतकरी मित्रांनो, शेतवारी चॅनलवर आपले स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कापूस पिकामध्ये पातेगळ का होते, यामागचे काय काय कारण असतात आणि ही पातेगळ थांबवण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या उपाययोजना कराव्या लागतील याविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक बघा, म्हणजे आपल्याला नक्कीच फायदा होईल। तर आता सर्वात आधी आपण कापूस पिकामध्ये पातेगळ का होते ते बघूया। शेतकरी मित्रांनो, कापूस पातेगळ होण्यामागे अनेक कारणे असू शकतात। त्यापैकी पहिलं कारण म्हणजे जास्त पाऊस पडणे किंवा कपाशीला पाण्याचा ताण बसणे। दुसरे कारण म्हणजे वातावरणातील बदल, म्हणजे काही दिवस ढगाळ वातावरण असणे किंवा जास्त तापमान वाढणे, अशा कारणामुळे सुद्धा पातेगळ होऊ शकते। किंवा तिसरं कारण म्हणजे कापसाची दाटी होणे, दोन झाडांमधील अंतर कमी होणे, यामुळे सुद्धा पातेगळ होऊ शकते। चौथं कारण म्हणजे अन्नद्रव्याचा खताचा पुरवठा कमी होणे किंवा खूप जास्त प्रमाणात खताचा वापर होणे, अशा दोन्ही कारणामुळे सुद्धा कापूस पिकामध्ये पातेगळ होऊ शकते। आता आपल्याला कापूस पिकातील पातेगळ थांबवण्यासाठी काय काय उपाययोजना करायच्या आहेत ते बघूया। तर सर्वात आधी आपल्याला एक फवारणी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर खत व्यवस्थापन करायचं आहे। या फवारणीमध्ये आपल्याला बोरॉन आणि बायर कंपनीचे प्लॅनोफिक्स वापरायचे आहे। बोरॉनचे प्रमाण आपल्याला 15 लिटर पंपासाठी 25 ग्रॅम वापरायचे आहे, म्हणजेच 1 एकरमध्ये आपण 250 ग्रॅम बोरॉन वापरू शकतो। प्लॅनोफिक्सचं प्रमाण आपल्याला 15 लिटरच्या पंपासाठी 4 ते 5 मिली घ्यायचं आहे, म्हणजेच 1 एकरमध्ये आपण 40 ते 50 मिली प्रमाण घेऊ शकता। यामध्ये अल्फा नॅपथिल ॲसिटिक ॲसिड हा घटक असतो। हा घटक कापूस पिकातील पातेगळ थांबवण्यासाठी मदत करतो। प्लॅनोफिक्सची 100 मिलीची बॉटल आपल्याला 100 रुपयापर्यंत मिळून जाते। या फवारणीसाठी आपल्याला 150 लिटर पाणी 1 एकरमध्ये वापरायचं आहे, म्हणजेच 15 लिटरचे 10 पंप वापरणं आवश्यक आहे। शेतकरी मित्रांनो, बोरॉन आणि प्लॅनोफिक्सची फवारणी करताना यात शक्यतो कोणतेही दुसरे घटक मिक्स करू नका, म्हणजे आपल्याला खूप चांगले रिझल्ट बघायला मिळतील। या फवारणीनंतर साधारणपणे 4 ते 5 दिवसांनी आपल्याला खताचा 3रा डोस द्यायचा आहे। या खत व्यवस्थापनामध्ये 10:26:26 ची 50 किलोची 1 बॅग, यासोबत सिंगल सुपर फॉस्फेट 25 किलो आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये म्हणजेच मायक्रोन्युट्रियंटची 10 किलोची कोणत्याही चांगल्या कंपनीची 1 बॅग वापरायची आहे। जर आपल्याकडे 10:26:26 ची बॅग मिळत नसेल तर त्या जागी आपण 9:24:24 किंवा 8:21:21 यापैकी कोणतेही एक खत वापरू शकता। जर अशा प्रकारे व्यवस्थापन केलं तर नक्कीच आपली पातेगळ थांबायला मदत होणार आहे। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।